जय जिजाऊ, जय शिवराय। भाषणाचा जन्म मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो। तुम्ही एकांतात असाल, तुमचं मन प्रसन्न असेल, तर तिथं तुम्हाला चांगले विचार सुचतील। आणि चांगले विचार सुचणं, चांगले विचार मिळणं, त्यासाठी हवा असतो तो एकांत। आणि भाषणाचा जन्म हा एकांतात होतो। लोकांतात त्याचं सादरीकरण करावं लागतं। पण तुम्ही एकांत स्वतःला घेताय का? कधीतरी स्वतःला एकांतात ठेवताय का? एकांतात झालेला भाषणाचा जन्म, लोकांतात तुम्ही ते चांगलं बोलता। पण हल्ली बऱ्याच लोकांचं होतं काय, ते स्वतःला एकांतात ठेवतच नाहीत आणि म्हणून त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात तो भाषणाचा जन्मच होत नाही। लक्षात ठेवा, भाषणाचा जन्म मनाच्या गाभाऱ्यातच होतो, पण तुमचं मन निवांत असलं पाहिजे, तुम्ही एकांतात असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन विषय सुचेल, विचार मिळेल, आणि मिळालेला विचार मग तुम्ही व्यक्त व्हाल। बघा, कवी लेखक स्वतःला एकांतात ठेवतात, तसं चांगल्या वक्तृत्वासाठी तुम्ही स्वतःला एकांतात ठेवलं पाहिजे। लोकांच्या गर्दीमध्ये, लोकांतामध्ये आपण एवढं रमून गेलो आहे की आपल्याला एकांत मिळतच नाही, आणि एकांत मिळत नाही म्हणून ते भाषण तुमच्या मनात जन्माला येत नाही। आता एकांतामध्ये आलेले विचार, एकांतामध्ये सुचलेले विचार तुम्ही लगेच तुमच्या कागदावर टिपले पाहिजे, म्हणजे माझ्या भाषेत ते वेचले पाहिजे। आपण वाचतो, ऐकतो, पण त्याचा कुठलाही हेतू निश्चित नसतो। म्हणजे सहेतुक वाचन, सहेतुक श्रवण हे चांगल्या वक्तृत्वाकडे जाण्याचं लक्षण आहे। तसं सहेतुक मुद्दाम होऊन घेतलेला एकांत हे सुद्धा चांगल्या वक्तृत्वाकडे जाण्याचं लक्षण आहे। मग तुम्हाला करावं लागेल काय, तर निवांत ठिकाणी ही गर्दी, लोक, माणसं, तुम्ही त्यांच्यामध्ये गुरफटून जाता, मोबाईल, रील्स, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा याच्यामध्ये सारखं रममान होत आहे आणि सगळा वेळ तुम्ही त्याला देताय, आणि म्हणून तुमच्या विचाराला कधी जन्मायला वावच मिळत नाही। विचार जन्माला यावेत त्यासाठी तुम्ही एकांतात असलं पाहिजे। पुन्हा एकदा बोलतो, एकांतात राहिलेला माणूस लोकांतात चांगलं बोलतो। मग वाचा, वेचा, साठवा, वेळेवरती आठवण, तुमचं भाषण वटवा, हे तर आपलं सूत्र आहेच, पण फक्त वाचन, फक्त ऐकणं केलं म्हणजे लोकांना भाषण आलं असं नाही। अनेक श्रोते पिढ्यान पिढ्या ऐकत आले, चांगलं भाषण जमत नाही। अनेक वाचक आहेत, चांगलं वाचन आहे त्यांचं, प्रचंड वाचन आहे, पण चांगलं भाषण जमत नाही। का? तर त्यांना विचार सुचलेले विचार त्याची मांडणी करता येत नाही आणि त्यासाठी ते एकांतात राहत नाहीत। म्हणून एकांतात तुम्हाला विचार, तुमच्या मनात विचार जन्माला येतील आणि मनात आलेला विचार तो व्यक्त करण्यासाठी त्याची मांडणी सुद्धा तुम्ही निवांत एका वेळेत केली पाहिजे। पुन्हा एकदा, एकांतात राहिलेला माणूस लोकांतात चांगलं बोलतो आणि भाषणाचा जन्म मनाच्या गाभाऱ्यातच होतो, म्हणून स्वतःला एकांतात ठेवायला शिका। जय जिजाऊ, जय शिवराय।